Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे, त्यामुळे एक 15-20 दिवस थांबेन आणि मी. त्यांनी पूर्ण विरोधामध्ये नवनीतनाचा प्रचार केला, त्यांना पाळण्यासाठी पूर्ण यंत्रणा लावल्या आणि आज ज्या प्रकारचे ते वक्तव्य करत आहे, मला असं वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीमध्ये महायुतीमधील नेत्यांमध्ये उघडपणे खडाजंगी पाहायला मिळतीय. शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि आमदार रवी राणा यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटली आहे. आनंदराव अडसूळ यांनी राज्यपाल पदाच्या नियुक्तीवरून महायुतीवर आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. यावेळी त्यांनी नवनीत राणांवर टीका करत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत पुन्हा न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं. एखाद्या कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने आपल्याला लागला नाही तर त्याच्यावर कोर्ट असा आहे की खालच्या कोर्टातून आपण हायकोर्टात जातो, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जातो. आणि सुप्रीम कोर्टसुद्धा जर निर्णय असा देताना की देशामध्ये याचा परिणाम काय होईल, अडसळांचं काय होईल हे विसरून द्या, पण देशामध्ये ही बोगसगिरी निर्माण होणार आहे. कारण हायकोर्टाला त्यांनी त्याच्यामध्ये मोजलेलंच नाही आहे. हायकोर्टाचा 108 पानाचं रिपोर्टिंग जजमेंट असतानासुद्धा की हायकोर्टाला अधिकार नाही, कारण कमिटीला अधिकार आहे तो हायकोर्टाला आहे, हे आश्चर्यजनक ही परिस्थिती आहे. दिले आमच्या डेप्युटी चीफ मिनिस्टरने दिलं आहे. आता ह्या गोष्टीला डेप्युटी चीफ मिनिस्टरच्या गोष्टीला जवळ 25 महिने झाले. अमित शहाच्या गोष्टीला आता जवळपास 2-2.5 महिने झाले. परवाही मिळलो त्यावेळी अजूनही आम्ही करणार आहोत म्हणून सांगतायत. पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहेत, त्यामुळे एक 15-20 दिवस थांबेन आणि मी ते ॲप्लिकेशन करेन सुप्रीम कोर्टामध्ये. अडसूळ यांच्यावर आता रवी राणांनी पलटवार केला असून अमरावतीमध्ये येऊन त्यांनी महायुती विरोधात प्रचार केला. नवनीत राणांना पाडण्यासाठी त्यांनी पूर्ण यंत्रणा कामाला लावल्याचं म्हटलंय. अडसूळांनी अनेकदा आम्हाला ब्लॅकमेल केलं, मला केस मागे घेण्यासाठी अनेकदा त्यांनी पैशाची सुद्धा मागणी केली. पण आज तुम्हाला माहीत आहे की आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणांच्या पूर्ण इलेक्शनमध्ये विरोधात काम केलं. त्यांनी शब्द दिला होता देवेंद्र फडणवीस साहेबांना, अमित शहाजींना, की नवनीत राणांच्या प्रचारामध्ये मी येईल, नवनीत राणाला निवडून आणेल, नवनीत राणासाठी पूर्ण गावागाव फिरील. पण त्यांनी पूर्ण विरोधामध्ये नवनीत राणाचा प्रचार केला, त्यांना पाळण्यासाठी पूर्ण यंत्रणा लावल्या आणि आज ज्या प्रकारचे ते वक्तव्य करत आहे, मला असं वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंटची गरज आहे. त्यांना कुठेही माझी मदत लागेल चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासंदर्भात, तर मी त्यांना करायला तयार आहे. पण असं खोटं राजकारण करून, खोटं वक्तव्य करून ते देशाचे गृहमंत्री अमित शहाजींना ब्लॅकमेल करत आहे. आणि अशा ब्लॅकमेलांना खऱ्या अर्थानं लोकांनी अनेकदा नाकारलेलं आहे. त्यांना आता आराम करण्याची गरज आहे. त्यांचं वयसुद्ध झालं आहे आणि मानसिक संतुलन पूर्ण त्यांचं बिघडलेलं आहे. दरम्यान आता विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर असताना महायुतीमधील नेत्यांमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं चित्र आता समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.